भारतीय जनता पक्ष आणि देशाचे कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकल्यामुळेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यात भाजपने पुन्हा सत्तेचे कमळ राखले आहे। ही 2024 लोकसभेच्या विजयाची नांदी आहे। देशाला वाचवणारे नेतृत्व नरेंद्र मोदी हेच आहेत। अजून कोणाच्याही मनगटात देश सांभाळण्याची ताकद निर्माण झालेली नाही आणि होणारही नाही, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले। विजयाचा आनंदोत्सव सौ कोल्हे यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत शहरातील मुख्य रस्त्यावर आम जनतेला डॉल्बीच्या जल्लोषात लाडू आणि पेढ्यांचे वाटप केले। फटाके आणि गुलालाची मुक्त उधळण यावेळी करण्यात आली। कोपरगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने पक्ष कार्यालयात चार राज्यातील निवडणुकीचा जल्लोष साजरा करण्यात आला। त्याप्रसंगी त्या बोलत होत्या। आज संपूर्ण देशामध्ये जल्लोष आहे। चार राज्यांचे जे निकाल हाती आले त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण बहुमताने विजय झाला आणि हा खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्यावर पुन्हा एकदा विश्वास लोकांनी ठेवला असं म्हटलं तर वावगं होणार नाही। त्यामुळे निश्चितच या देशाचं नेतृत्व समर्थ आहे आणि गोर, गरीब, दीन, दलित, आदिवासी, माता भगिनी, शेतकरी संपूर्ण सगळ्यांचं एक विश्वासाचं नेतृत्व म्हणून सगळ्यांनी समर्थपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे साथ दिली आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा विजय आहे। हा मोदीजींच्यावर विश्वास आहे, हा योगीजींच्यावर विश्वास आहे, त्याचबरोबर आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्याकडे प्रभारी म्हणून गोव्याची जबाबदारी होती, त्यांच्यावरही संपूर्णपणे गोवेकरांनी विश्वास टाकला आणि तिथेही भारतीय जनता पार्टीचा विजय चार राज्यांमध्ये झाला। त्यांना प्रारंभी तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्ताविक केले। प्रदेश भाजपचे रवींद्र बोरावके म्हणाले की भाजप आणि देशाचे नेतृत्व मोदी यांच्याविषयी विरोधी पक्ष बाष्कळ बडबड करत होते। त्यांना चार राज्यातील निवडणुकात मोदींचा करिश्मा पाहायला मिळाला आणि आता त्यांची बोलती बंद होणार आहे। महाराष्ट्रात तीन पायांचे सरकार सांभाळताना कसरत करावी लागते, पण 2024 विधानसभा ही भाजप मोठ्या नेतृत्वाने विजयी होईल यात कुठलाही संदेह नाही। 2014 पासून या संपूर्ण देशामध्ये हे जे वातावरण निर्माण झालेलं आहे या देशामध्ये परिवर्तनाची आणि क्रांतीची एक ज्योत या देशामध्ये धगधगते आहे आणि या आताच्या या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये देखील ज्याला या देशातील बुद्धिवादी आणि पत्रकार लोक सेमी फायनल असं म्हणत होते, आता 2024 जी लोकसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीची सेमी फायनल अशा पद्धतीने या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं। 2014 निवडणूक खूप मोठ्या संख्येने मोदीजींनी जिंकली, 2019 निवडणूक अभूतपूर्व यशातनं या ठिकाणी साकार झाली। अशाच पद्धतीचा विजय 2024 निश्चितपणानं मिळेल अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण देशामध्ये आजही त्या ठिकाणी आहे। या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये चारही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपली सत्ता टिकवलेली आहे। त्याचप्रमाणे मोदीजींच्या आणि योगीजींच्या नेतृत्वावरती या देशातील जनतेने, उत्तर प्रदेशमधील जनतेने विश्वास दाखवलेला आहे आणि अशा प्रकारचं हे विजयाचं वातावरण संपूर्ण देशभर निर्माण झालेलं आहे। या ठिकाणच्या सर्व जनतेचं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो, धन्यवाद। सौ स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाले की उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यातील मतदारांनी भाजपला दिलेला हा कौल देशवासियांसाठी दिलेला आहे। राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपला मोठी परंपरा आहे, येथे भरवशाचे नेतृत्व आहे। काँग्रेस पक्षात ते दिसत नसल्याने त्यांची आज वाताहत झाली आहे। गोवा राज्याचे प्रभारी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा सोपान राखून पंतप्रधान मोदींसह सर्व राष्ट्रीय नेतृत्वाचा विश्वास अधिक दृढ केला आहे। भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास व सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणीमुळे चार राज्य भाजपने पुन्हा काबीज केले आहेत। जनतेच्या विश्वासाला भाजप आगामी काळात ही पात्र ठरेल असे त्या म्हणाल्या। म्हणून निश्चितच पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये, आमच्या पक्षामध्ये एक वेगळा जल्लोष आहे, देशामध्ये एक वेगळा जल्लोष आहे। आपण सगळ्यांनी बघितलं कोरोना सारख्या महामारीत एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा 130-135 कोटी लोकसंख्येचा देश आपल्या पंतप्रधानांनी समर्थपणे सांभाळला आणि या महामारीला आपण तोंड दिलं आणि जगामध्ये सुद्धा एक विश्वासक नेतृत्व
एक सगळ्यांनी आदर करावं आणि सगळ्यांनी संपूर्ण जगाने त्यांच्याकडे एक आदराने बघावं विश्वासाने बघावं असं जगात सुद्धा नावलौकिक असलेलं हे नेतृत्व आहे आणि आम्ही भाग्यवान आहोत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते की आमच्या पक्षाचे पंतप्रधान आहे आणि पुन्हा एकदा जनतेने कौल भारतीय जनता पार्टीला आणि मोदीजींच्यावर विश्वास टाकून दाखवलेला आहे या मताच्या माध्यमातून. आणि जे राज्यामध्ये आपण बघतोय जे स्वतःला देशाचे नेते समजू पाहतायत रोज टीव्ही पुढे येऊन बालिश आणि फुलिश वडवड करतात त्यांना सुद्धा एक खूप मोठी ही चपराक आहे असं मी आणि गटाने म्हणतो. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्या ज्यांनी समर्थपणे भारतीय जनता पार्टीला ज्या ज्या राज्यांमध्ये ज्यांनी मतदारांनी साथ दिली त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. या प्रसंगी शहराध्यक्ष दत्ता काले, अविनाश पाठक, स्वप्नील निखाडे, मंगल आढाव, विजय आढाव, राहुल सूर्यवंशी, कैलास खेरे, जगदीश मोरे, हर्षदा कांबळे, विद्या सोनवणे, राजेंद्र सोनवणे, नरेंद्र डंबीर, शिल्पा रोहमारे, वैभव गिरमे, कानिप गुंजाळ, दीपक जपे रिपाईंचे, दीपक गायकवाड, जितेंद्र रणशूर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुशांत खैरे यांनी सूत्रसंचालन केले. विजन प्लस न्यूज साठी हपी चेक कोपरगाव.